नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, आता आपण हॅनोरॅगम्स याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड हॅनोरॅगम्स। हॅनोरॅगम्स म्हणजे अशा वनस्पती की ज्यांच्यामध्ये प्रजननासाठी विशिष्ट अशी रचना असते आणि ज्या वनस्पती बिया निर्माण करू शकतात अशा वनस्पतींना आपण हॅनोरॅगम्स असं म्हणतो। इन दीज प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड व्हिच कंटेन्स द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। या वनस्पतींच्या मध्ये रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यांच्यामध्ये बिया तयार होतात की ज्यामध्ये आपणाला एम्ब्रियो आणि काही अन्न संचय झालेला पाहायला मिळतो। ड्यूरिंग जर्मिनेशन ऑफ अ सीड बियांची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो। या ठिकाणी जो काय अन्न संचय केलेला आहे या अन्न संचयाचा वापर करून त्या ठिकाणी एम्ब्रियोची इनिशियल ग्रोथ सुरुवातीची वाढ केली जाते। डिपेंडिंग अपॉन सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट फॅनोरॅगम्स आर क्लासिफाइड इनटू जिम्नोस्पर्म अँड एंजियोस्पर्म। या वनस्पतींच्या ज्या काय बिया आहेत या बिया फळांच्या मध्ये बंदिस्त आहेत का नाहीत यावरून या फॅनोरॅगमचे दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जात, ते म्हणजे जिम्नोस्पर्म आणि एंजियोस्पर्म। तर यामध्ये जी काय पहिली डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म त्याचा आपण सविस्तर अभ्यास करूया। ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक अ सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली एटसेट्रा अँड कम्पेअर देम। नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग देम। या ठिकाणी आपणाला काही वनस्पतींचं निरीक्षण करावं लागेल, उदाहरणार्थ सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली, आणि यांचं निरीक्षण करून त्यांच्यामध्ये काही साधर्म्य किंवा फरक आढळतो का तो पाहावा लागेल, म्हणजे आपणाला या डिव्हिजनची वैशिष्ट्य पूर्णपणे समजते। तर आपण आता या जिम्नोस्पर्म या डिव्हिजनच्या काही वैशिष्ट्यांचा विचार करूया। जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी। या जर वनस्पती बघितला तर मोस्टली तुम्हाला एव्हरग्रीन पाहायला मिळतील, पेरेनियल आहेत, त्याच पद्धतीनं वुडी आहेत। देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस। या वनस्पतींच्या खोडावर फांद्या पाहायला मिळत नाही। द लीव्स फॉर्म अ क्राउन। या ठिकाणी या वनस्पतींची जी काही पानं असणार आहेत ते एक क्राउन तयार करतात, एक मुकुट थोडक्यात। दीज प्लांट्स बियर्स मेल अँड फिमेल फ्लावर ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ द सेम प्लांट। एकाच वनस्पतीवर आपणाला दोन प्रकारचे मेल आणि फिमेल फ्लावर्स पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग। या वनस्पतींच्या बियांच्या वर नॅचरल कव्हरिंग पाहावयास मिळत नाही। दीज प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रुट्स। या वनस्पतींना फळ येत नाहीत अँड देअरफोर दीज आर कॉल्ड जिम्नोस्पर्म। म्हणजे म्हणूनच आपण त्यांना जिम्नोस्पर्म असं म्हणतो। जिम्नोस म्हणजे नेकेड, स्पर्म्स म्हणजे सीड्स। द सीड्स ऑफ दीज प्लांट्स आर ऑलवेज नेकेड, देअरफोर इट इज कॉल्ड अ जिम्नोस्पर्म। द गुड एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म आर साइकस, पीसिया, इट इज ऑल्सो कॉल्ड अ क्रिसमस ट्री, थ्रुजा, दॅट इज अ मोरपंखी, पायनस, दॅट इज अ देवदार। These are the some good examples of division gymnosperm. Then let us see the second division angiosperm. तर आपल्याला angiosperm या डिव्हिजनचा इथं अभ्यास करायचा आहे। Soak the seeds of a corn, beans,
groundnut, tamarind, mango, peel, etc. in the water for 8 to 10 days or 10 hours. After they are soaked, check each seed to see whether it divides into two equal halves or not. या ज्या बिया आहेत सांगितलेल्या या सर्व बिया एक 8-10 तासांना त्यांचं दोन डाळीमध्ये रूपांतर होतं का ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. लेट अस सी सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिव्हिजन एंजियोस्पर्म. द फ्लावर्स दीज प्लांट्स बियर्स आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. या वनस्पतींच्या मध्ये आपल्याला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पाहायला मिळतो. फ्लावर्स डेव्हलप्स इंटू फ्रुट्स and seeds are formed within fruits. या वनस्पतींची जी काही फुलं असणार आहेत त्या फुलांचं रूपांतर फळांच्या मध्ये होतं आणि त्या फळांच्या मध्ये बिया तयार होतात. Thus these seeds are covered. फळांच्या मध्ये बिया तयार होतात म्हणजे बिया या फळांच्या मध्ये बंदिस्त आहेत म्हणून hence they are called as angiosperm. म्हणून आपण त्यांना angiosperm असं म्हणतो. Angios means cover and sperms means seeds. The seeds of these plants are covered in a fruit, therefore it is called as an angiosperm. The plants whose seeds can be divided into two equal halves or dicotyledonous are called dicotyledonous plants. जर या वनस्पतींच्या बियांच्या दोन डाळी होत असतील तर त्यांना आपण द्विदल वनस्पती म्हणजेच dicotyledonous plants असं म्हणतो. And whose seeds cannot be divided into equal parts are called monocotyledonous plants. आणि या वनस्पतींच्या जर बियांच्या दोन डाळी होत नसतील तर त्यांना आपण मोनोकॉटिलिडॉनस म्हणजेच एकदल वनस्पती असं